वसई विरारमध्ये गुन्हेगारीचा आलेख पुन्हा वाढताना दिसत आहे. खून, मारामाऱ्या, बलात्कार, अपहरण याच्या घटना सतत घडत असतानाच गेल्या काही महिन्यांपासून गोळीबाराच्याही घटना सातत्याने घडत आहेत. मंगळवारी सकाळी नालासोपारापूर्व पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाकणपाडा परिसरात रिक्षातून प्रवास करत असलेल्या एका भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीवर दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आलाय. गोळीबार करून त्यांच्या हातातील बॅग खेचून नेण्याचा प्रयत्न केला गेला. यात भंगारवाल्याच्या खांद्याला दोन गोळ्या लागल्या असून तो जखमी आहे. अजय कुमार प्रजापती असं यात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव असून सुदैवाने या घटनेत तो बालंबाल बचावला आहे. त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पेल्हार पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. गोळीबार करणाऱ्या फरार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चोगले यांनी याबाबत सांगितलं की भंगाराच्या दुकानात काम करणारा अजय कुमार प्रजापती हा एका बॅग घेऊन रिक्षातून प्रवास करत असताना दुचाकीवरून दोन जण आले होते आणि त्याच्या हातातील बॅग खेचून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. दरम्यान त्यांनी दोन गोळ्या झाडल्या होत्या. प्राथमिक लुटपाटीचा हा प्रकार दिसत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून बंदूक जप्त केली आहे.